नमस्कार मी नम्रता गेटसेट होममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. होम अप्लायन्सेस आपली लाईफ खूप इझी बनवतात, त्यामुळे आपले रोजचे जीवन सहज आणि सोपे झाले आहे हे आपण नाकारू शकत नाही. एक दिवस सुद्धा आपल्या या हेल्पिंग हँडशिवाय अवघड जातो आणि या उपकरणांची योग्य काळजी आणि निगा राखली नाही तर त्या लवकर खराब होतात आणि वापरातून लवकर काढाव्या लागतात. चांगली काळजी आणि निगा मशीनचे आयुष्य वाढवते. आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या नक्कीच तुम्हाला तुमची उपकरणं दीर्घकाळ वापरत राहतील यासाठी उपयोग होईल. तर चला सुरुवात करूया. मशीनला कपडे लावताना मशीनची जेवढी कपॅसिटी आहे तेवढेच कपडे नेहमी धुवावे. कपॅसिटीपेक्षा जास्त कपडे एकसाथ धुतले तर मशीन लवकर खराब होते. तसेच रबर मॅट्स आणि हेवी कार्पेट मशीनमध्ये धुवू नये. ओल्या कपड्याने ड्रमच्या आतील बाजू आठवड्यातून एकदा पुसून घ्यावी, त्यामुळे साबण मळ कपड्याचे धागे अडकले असतील तर ते निघून जातात. कपडे धुवून झाले की मशीनचा दरवाजा थोड्या वेळासाठी उघडा ठेवावा, ज्यामुळे ड्रममध्ये मॉइश्चर होणार नाही आणि कुबट वासही येणार नाही. ओव्हनमध्ये पदार्थ गरम करताना ॲल्युमिनियम फॉइल सोबतच पदार्थ गरम करू नये. असे केले तर जास्त टेम्परेचरमुळे पेपर आत जळू शकतो. सील्ड आणि पॅकेज फूड तसेच गरम करू नये. टीन किंवा बॉक्स फोडून पदार्थ गरम करावा. मायक्रोवेव्ह यूजमध्ये असताना त्यावर कोणतीही वस्तू ठेवलेली नसावी किंवा ते कव्हर केलेले नसावे. खराब वास येऊ नये म्हणून ओव्हनचा वापर झाल्यावर आतील बाजू ओल्या नॅपकिनने नेहमी क्लीन करावी. रेफ्रिजरेटरचा कंडेन्सर आणि कॉइल नेहमी स्वच्छ असावी. त्यावर धूळ व जाळी होऊ देऊ नये. धूळ व जाळी वाढली तर फ्रीजमध्ये थंडावा निर्माण होण्याची क्षमता कमी होते. दरवाजावरील रबर हा चांगल्या कंडिशनमध्ये असावा. प्रत्येक 6 महिन्यांनी रबर चेक करावा. रबर खराब झाला असेल तर बाहेरील गरम हवा फ्रीजमध्ये जाते व फ्रीज लवकर बिघडू शकतो. म्हणून रबर खराब झाला असेल तर तो वेळच्या वेळी बदलून घ्यावा. फ्रीजमधील पदार्थ हे ओव्हरलोडेड असू नये. असे केल्यास कंप्रेसरवर कूलिंगचे प्रेशर येते आणि कंप्रेसर लवकर खराब होतो. फ्रीज कसा क्लीन करावा आणि कसा ठेवावा हे मी तुम्हाला मागील एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पुन्हा हा व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टीव्ही स्क्रीन ही कधीही ग्लास क्लीनरने पुसू नये. स्क्रीन ही नेहमी कोरड्या मायक्रोफायबरच्या कपड्याने पुसावी, यामुळे स्क्रीनला धुळीच्या कणांमुळे स्क्रॅचेस पडत नाहीत. लहान मुलांचे चिकट हात स्क्रीनला लागले असतील तर तेवढीच जागा वेट वाईपने पुसून घ्यावी. टीव्हीचा ब्राईटनेस जास्त नसावा. असे असल्यास टीव्हीमधील लाईट इमिटर्स लवकर खराब होतात. सर्वांनाच माहीत आहे व्हॅक्युम क्लीनरची मदत घर साफ करण्यासाठी खूप होते. प्रत्येक वेळी व्हॅक्युम क्लीनरचा वापर झाल्यानंतर कचऱ्याची बॅग मोकळी करावी. जर या बॅगकडे वेळच्या वेळी लक्ष दिले नाही तर डस्ट बॅग पूर्ण भरून व्हॅक्युम क्लीनरमधूनच तो कचरा परत बाहेर फेकला जातो. दर 6 महिन्यांनी स्ट्रेचेबल पाईप चेक करावा. पाईपला कोठे चीर गेली असेल तर त्यामधून सक्शनची हवा बाहेर जाते व वर्क इफिशियन्सी कमी होते. पाईपला लावले जाणारे नोझल हे वापर झाले की साफ करून ठेवावे, कारण त्यामध्ये क्लीनिंग करताना जाळी कागद लहान कचरा अडकला असेल तर तो निघून जातो. महिन्यातून एकदा मिठाचे खडे जारमध्ये टाकून ग्राइंड करावे, यामुळे ब्लेड शार्प होतात. 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कंटिन्युअस मिक्सर फिरवू नये. जर बरेच काम असेल तर मिक्सर बंद करून परत चालू करावा. मिक्सर हाय स्पीडला कधीच डायरेक्ट सुरू करू नये. आधी लो स्पीड, मीडियम स्पीड आणि मग हाय स्पीड असा वापर करावा. डायरेक्ट हाय स्पीडवर मिक्सर चालू केला
तर मोटरवर प्रेशर येते आणि मोटर लवकर खराब होऊ शकते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेट सेट होऊन पाहत राहा.